काल आणि परवा मी एक छोटेखानी विदर्भाचा मी दौरा नाही म्हणत तर विदर्भाच्या माझ्या कार्यकर्त्यांना भेटण्याचा कार्यक्रम ठेवला होता। त्यातच गेले काही महिन्यांपासून पोहरा देवीचं दर्शन घेण्याचं माझ्या मनामध्ये होतं, पण एकूणच त्याच्या आधी चाललेल्या सभा वगैरे वगैरे याच्यामध्ये ते काही जुळत नव्हतं। म्हणून मी म्हटलं की नाही, आता आपण ठरवलं तर पोहरा देवीचं दर्शन घ्यायचंच, आशीर्वाद घ्यायचे। दर्शनाच्या निमित्ताने तिथे गेल्यानंतर तिथे सुद्धा एक छोटीखानी सभा झाली। अमरावतीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा झाला, नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा झाला। मेळावे तर झालेच, परंतु नागपूर, दिग्रज आणि अमरावती हा जो काही माझा प्रवास होता, त्या प्रवासामध्ये आपणही पाहिलेलं आहात की अनेक छोट्या मोठ्या गावांमध्ये लोकांच्या लोक थवेच्या थवे हे थांबले होते, माझ्या स्वागतासाठी थांबले होते। उत्साह दांडगा आहे, मनामध्ये एक उद्वेग आहे, संताप आहे, राग आहे, आणि एकूणच आपल्या देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या राजकारणाचा जो काही थर स्तर खालावलेला आहे, जे काही फोडाफोडीचं राजकारण सुरू झालेलं आहे, याच्याबद्दल लोकांच्या मनात तीव्र असंतोष आहे, आणि तो ठाई ठाई प्रत्येक पावली ते व्यक्त करत होते। आणि मला ते सांगत होते की साहेब काळजी करू नका, हे आम्हाला पसंत नाही आहे, आम्ही वाट बघतो आहोत, निवडणुकांची वाट बघतो आहोत। आणि म्हणून मी तर आता महाराष्ट्रामध्ये फिरणारच आहे। पावसाळ्यामध्ये जाहीर सभांचं आयोजन मी कुठेही केलेलं नाही, पण जिथे जिथे लोक माझं स्वागत करतील तिथे मी तर थांबतोच आहे, त्यांच्याशी बोलतो आहे, आणि कार्यकर्त्यांना मी खास करून भेटतो आहे। आता ही कार्यकर्त्यांची भेट, जसं मुंबईमध्ये आम्ही शाखा प्रमुख, माझे गटप्रमुख यांच्याशी बोलताना, गटप्रमुखांची बैठक म्हटलं तर ती एक मोठी सभाच होते, 30-40 हजार गटप्रमुख महिला पुरुष आणि युवासेनेची तिकडे येतात, आणि ती एक सभाच होते। तर साहजिकच आहे, जिथे जिथे मी जातोय, शहरांमध्ये जातोय, मतदारसंघात जातोय, तिथेसुद्धा या छोटेखानी एक सभाच होत आहे। तर कालसुद्धा मी बघितलं की अजूनही राज्यातल्या जनतेच्या प्रश्नांना कुठेही सरकार लक्ष देताना दिसत नाही आहे। सरकार तिकडे तर दारोदारी जात आहे, पण दारातनं परत येते, घरामध्ये सुख शांती समाधान कशी नांदेल हे ते काही बघत नाही आहे। नुसते कार्यक्रम करायचं म्हणून जाते की सरकार आपल्या दारी, हे नुसतं दारी जाऊन उपयोग नाही आहे, त्यांच्या घरी काय आहे, घरामध्ये आहे का, सगळ्या योजना पोचल्या आहेत का, पोचतायत का, लाभ मिळतोय का, तर ह्या योजनांचा सुद्धा पाठपुरावा करण्याचा एक कार्यक्रम मी माझ्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे। म्हणून त्यांना मी एक तो कार्यक्रमच ठेवून दिलेला आहे, ठरवून दिलंय, होऊन जाऊ दे चर्चा की ज्या ज्या योजना आहेत, सरकार जे काही तुमच्या दारी आले, त्या दारात आलेल्या सरकारकडनं तुम्हाला घरात काही मदत होते का नुसत्या कागदावरतीच घोषणा आहेत। आणि आता पाऊस अजूनही म्हणावं तसा पडलेला नाही आहे विदर्भामध्ये, तर आता 2-3 दिवसात पाऊस नाही आला तर काय होईल परिस्थिती काय सांगता येत नाही। तर मग ह्या सरकारी योजनांच्या कागदी होड्या सोडायच्या कुठे, ते सुद्धा त्या सरकारला आता विचारण्याची वेळ आलेली आहे। तर आपल्या माध्यमातून मी हे माझ्या तमाम कार्यकर्त्यांशी सांगत आहे, बोलत आहे, आणि नागरिकांना सुद्धा सांगतोय की आपणही आता विचार करा की या योजनांचा लाभ आपल्याला खरंच मिळतोय का। तर हा सगळा प्रकार बघितल्यानंतर एकूणच राजकारण आणि राजकारण याच्यामध्येच व्यस्त असलेले सगळे पक्ष ह्याचं आता उभं जनतेला आलेलं आहे। आणि राजकारणामध्ये तुम्ही मत कोणालाही द्या, सरकार माझंच होणार, हा जो एक नवीन पायंडा पडलेला आहे, हा पायंडा केवळ आमच्या पक्षालाच नव्हे तर राज्याला आणि देशाला घातक ठरणार आहे। लोक जनतेचा जर का लोकशाहीवरचा विश्वास उडाला तर जनता ही रस्त्यावरती आल्याशिवाय राहणार नाही, आणि ती वेळ येऊ नये। म्हणून मी सगळ्यांनाच सांगतोय की आपण सगळे मिळून एक राजकारणाचं सुसंस्कृत पण आहे तो घालू नये। पण त्याचं एवढं लागण्यासारखं काय, ज्यांना हा माझा शब्द लागला असेल त्यांना मला विचारायचे, तुम्ही दुसऱ्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप करताना एखादा माणूस भ्रष्ट आहे हा त्याच्यावरती कलंक नाही लावत तुम्ही? एखादा माणूस भ्रष्ट आहे, तू भ्रष्ट आहेस, तुमचं कुटुंब भ्रष्ट आहे, तो भ्रष्टाचाराचा कलंक तुम्ही नाही का लावत? मग आता माझं असं म्हणणं आहे की मी हे भाषणातनं बोललेलं आहे की हसन मुश्रीफांच्या पत्नीनी रस्त्यावरती येऊन आक्रोश केला होता की अशा वारंवार थाडी टाकण्यापेक्षा एकदा काय ते गोळ्या घालून आम्हाला ठार मारा। मग आता तेच हसन मुश्रीफ त्यांच्या मांडीला मांडी, म्हणजे मला बरं वाटलं की आम्हाला जे बोलत होते की बाळासाहेबांना अटक करण्याच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात, काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात, मला आज कळलं की अरे ह्यानं सुद्धा मांडी आहे।
त्यांना सुद्धा मांडी नावाचा अनुभव आहे हे मला आज कळलं आणि ते सुद्धा ते लागत आहेत त्यांना दुसऱ्याच्या मांडीला मांडी ते लावत आहेत. म्हणजे जर तुम्ही म्हणाल तर तो माणूस भ्रष्ट आणि त्याला तुम्ही मंत्रिमंडळात स्थान देता म्हणजे असं काय आहे की तो नेमका भ्रष्ट आहे का देव आहे? म्हणजे तुम्ही म्हणाल तो भ्रष्ट आणि तुम्ही म्हणाल तो देव, हे कुठलं हिंदुत्व? तर तुम्ही ज्याप्रमाणे सगळ्यांना भ्रष्टाचाराचे आरोप करून कलंकित करता आहात आणि त्याच्यानंतर कलंकित करून बाजूला मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात स्थान देतात, तर त्या कुटुंबानी समाजात वावरायचं कसं? एकदा तुम्ही त्यांच्या घरावरती धाडी टाकता, सगळं काही त्यांचं कलंकित करून टाकता, तो कलंक घेऊन ते तुम्ही भले त्यांना मंत्री केलं तरी मग त्यांच्यावरचे आरोप खोटे होते का? मग त्यांना तुम्ही भ्रष्टाचाराचा कलंक का लावला? म्हणजे माझा कलंक शब्द एवढा परिणामकारक असेल असं मला वाटलं नव्हतं, पण त्याच वेळेला मी सांगतो की मला एवढं बरं वाटलं की थोडं तरी मन तुमचं जागा आहे. तर त्या मनाच्या लेखी म्हणजे जनाचं नाही तर मनाचं ऐकून दुसऱ्यांवरती आरोप करताना ह्याचं भान ठेवा. एकाने कोणतरी बोलले मला सुद्धा नितीन गडकरीने सुद्धा या अनुभवातून जावं लागलेलं आहे आणि मला काही गंमत वाटत नाहीये कोणाला काय बोलायचं. आता पूर्वी मी अफजल खानाची स्वारी असं बोललो होतो. आता अफजल खानाच्या स्वारीमध्ये बोलण्याचा हेतू माझा हा होता की तुम्ही सगळ्यांनी शिवचरित्र आपण वाचलेलं आहोत आहे, ऐकलेलं आहे, सगळं काय वाचलं असेल नसेल सगळ्यांनी तरी ऐकलेलं आहे आणि जाणता राजा बघितलेला आहे. त्या जाणता राजामध्ये तो प्रसंग आहे, अफजल खानाची स्वारी आले आणि ते कान्होजी जेदे नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला जातात आणि सांगतात की खानाचा खलिता आली आहे, तो त्यांच्या भाषेमध्ये ते बोललेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिले एक तर आम्हाला येऊन सामील व्हा, धर्मांतर करा, नाहीतर कुटुंबासकट मारले जाल. आता हे ईडी इन्कम टॅक्स CBI जे घराघरात घुसवत आहेत म्हणजेच त्याचा अर्थ तोच आहे की कुटुंबासकट सामील व्हा नाहीतर कुटुंबासकट आम्ही तुम्हाला कापून टाकू, अशीच असंच त्याचा अर्थ झाला ना. म्हणजे घराघरामध्ये तुम्ही ईडी CBI घुसवत आहेत तेव्हा ते कुटुंब कलंकित नाही होत, त्याच्या त्याला कलंक लागत नाही. मग तुम्हाला जर का आम्ही काही बोललं नुसती जाणीव करून दिली तर एवढी तुमची आग तळपायची आग मस्तकात द्यायचं कारण काय? पहिलं हे थांबवा. माझं मत आहे उघडेपणाने आपण जाऊ, उघडे म्हणजे जाहीरपणाने लोकांच्या समोर जाऊ आणि लोकांना फैसला करू दे. पण तुम्ही तुमच्या सत्तेचा गैरवापर करता आहात, लोकांना उद्ध्वस्त करता आहात, कुटुंबाची मानसिक शांती हिरावून घेत आहात आणि ते सगळं झाल्यानंतर तुम्ही त्यांना पक्षात घेऊन मानाचं पान वाढतात. मग लोकांमध्ये त्या लोकांनी कुटुंबानी वावरायचं कसं? सर यापूर्वी देखील आरोप मात्र बॅनर पाडणे काळापासून ही नक्की कोणती संस्कृती आहे हे सगळ्यांनीच बघायला पाहिजे. आता मला सांगा, मी आजच पेपरमध्ये बातमी वाचली की येत्या 4-5 दिवसात मला वाटतं लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला जाहीर झालाय? पंतप्रधान मोदीजी येत आहेत. कोणाच्या हस्ते होणार आहे? पवार साहेब. मग 70,000 कोटीच्या घोटाळ्याचं काय झालं? व्यासपीठावर कोण कोण असणार आहे? म्हणजे मला एवढंच त्याचं काय तारतम्यच कळत नाहीये. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं ठणकावून ब्रिटिशांना सांगणारं सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? हा आता लोकमान्यांचा प्रश्न कोणाला विचारायचा? लोकमान्यांनी तेव्हा जो विचारला होता प्रश्न सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, हा प्रश्न विचारणार कोण? कोणाला उत्तर कोण देणार? ज्यांच्यावरती तुम्ही 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप केला तो पक्ष आता तुमच्यासोबत आला. पवारसाहेब तुमच्याही बरोबर व्यासपीठावर असणार, आमच्यातले मिंडे तुमच्यासोबत असणार. मग शेवटी लोकांनी बघायचं काय कोण कलंकित आणि कोण कसला, म्हणजे कोण कोणाला कलंक लावते? आणि मग निदान आपण एक माणुसकी म्हणून एकमेकाचा आदर तो ठेवला पाहिजे. जे काय आरोप असतील त्या आरोपाला जागा, आरोप करताना जबाबदारीने वागा. आरोप केल्यानंतर ते केवळ त्यांना घाबरून टाकून पक्षात घेतले आणि आरोप चौकशी बंद केली. मग पहिले ज्यांना तुम्ही घाबरून पक्षात घेतले त्यांच्या चौकशीचं पुढे काय झालं? देवेंद्र फडणवीस और BJP कह रहे जिनके ऊपर इंक्वायरी चल रही है वो इंक्वायरी हमने रोकी नहीं है, वो सब मोदी जी के विकास से प्रेरित होकर सरकार के विकास से प्रेरित होकर. तो आप जाहिर करो ना कि इनको सजा तो होगी. चक्की पिसिंग हा काय कलंक नव्हता लावला त्यांना? मला हेच म्हणायचं, मी एक शब्द बोललो तर त्यांना लागला, पण तुम्ही संपूर्ण खानदान बर्बाद करून टाकता, उद्ध्वस्त करता, वाटेल तसे बेगुमान आरोप करतात. आता जसं तर संजय राऊत आहे, अनिल परब आहे, इतर सगळ्यांना सुद्धा काय कमी छाटत आहे ती लोकं?
त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही. अजूनही मला काय वाटत नाही या चर्चेमध्ये नुसतीच चर्चा आहे त्याच्यावरती बोलण्यात काय अर्थ. बीजेपी इतना आक्रोशित क्यों है लगातार महाराष्ट्र भर में. मैंने सच्चाई उनको दिखा दी ना, कलंक क्या होता है मैंने दिखा दिया उनको. अब वो जो मेरे बारे में कुछ भी कहते हैं, ये मेरे हाथ में कुछ मैंने जानकारी लेके मैं बोल रहा हूँ. आता माझ्या झालेल्या ऑपरेशनवर तो माझी चेष्टा करतात, म्हणजे माझ्या कमरेचा पट्टा सुटला, कोणाचा गळ्याचा पट्टा सुटला, मी असं करत नाही, बोलत नाही, पण मी जे काही भोगलं ते त्यांना भोगावं लागू नये हीच माझी प्रार्थना आहे. ज्या दिवशी ते भोगतील तेव्हा कळेल की काय असतं ते शस्त्रक्रिया म्हणजे काय असते. म्हणजे इथपर्यंत तुम्ही खालच्या पातळीवरती जाता, कोणाच्या तब्येतीवर न बोलता, कोणाच्या कुटुंबावर न बोलता, तरीसुद्धा तो कलंक नाही आला. तर माझं म्हणणं आहे की ही लोकं कलंक आहेतच, जे महाराष्ट्राच्या संस्कृतीला ही कलंक आहेत, जे लोकांना बर्बाद करतायत, उद्ध्वस्त करतायत, कुटुंबाची तुम्ही नादस्ती करताय, तुम्ही कलंकचा. क्या आप भविष्य में इस तरह की जो लैंग्वेज है उससे बचने की कोशिश. क्या मैंने गलत गलत लैंग्वेज क्या गलत है बोला गया है जो सबने कहा. मैंने मैंने तो अभी भी दोहरा ही ना भाषा. कलंक का मतलब क्या होता है? क्या इसमें मैंने गाली गलौज कहा कि जो मैंने जो जिस शब्दों में माला त्यांनी जे काय म्हटलं ते चालतं काय? वो चलता है आपको? हाँ, मेरी मेरा ऑपरेशन हो गया उस बारे में वो मेरी मजाक उड़ा रहे, वो चलता है? वो कौन सी संस्कृति है? उद्धव जी भाजपा से नेते असे म्हणतात की उद्धव जी जेव्हा सत्तेत होते भाजपा बरोबर तेव्हा त्यांना सत्तेत मानाचं स्थान होतं, त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या या पद्धतीने केल्या गेल्या. असं असतानाही उद्धवजी आज बघा देवेंद्रजींना कलंक म्हणतात. नाही नाही, याला काही अर्थ नाही आहे. मी अशी कोणतीही माझी याची स्वार्थाची गोष्ट तरी काय त्यांना अशी सांगितलेली नाही आहे. आणि मलासुद्धा हाच प्रश्न आहे, 25-30 वर्ष हिंदुत्वासाठी एकत्र राहिल्यानंतर 2014 साली असं काय घडलं होतं की तुम्ही माझ्याशी युती तोडलीत? तेव्हा पण मी हिंदूच होतो ना, आजसुद्धा हिंदूच आहे. पण हेच माझं म्हणणं आहे की तुम्ही म्हणाल तो दगड, तुम्ही म्हणाल तो भ्रष्ट, तुम्ही म्हणाल तो डाकू, तुम्ही म्हणाल तो देव, तुम्ही म्हणाल तो संत, तुम्ही कोण? तुम्ही कोण? तुम्ही म्हणाल ते आम्ही मानायचं असे तुम्ही आहात तरी कोण? म्हणजे तुम्ही ज्या वेळेला राष्ट्रवादीला भ्रष्ट म्हणता तेव्हा राष्ट्रवादी भ्रष्ट, तुम्ही ते सोबत आले का? आता म्हणजे पूर्वी बाळासाहेब असताना आमच्याकडे एक व्यक्ती आली होती, त्याला अजूनही महाराष्ट्रात असतील ते गोडबाबा म्हणायचे. आणि ते गोडबाबा काय करायचे की ढीकभर मिरच्या खायचे आणि त्या मिरच्या त्यांना गोड लागायच्या. आता याने मिरची पण गोड लागायला लागली. आता काय असं आहे की आता देशाचं राजकारण आयपीएल सारखं झालेलं आहे. कोण खेळाडू कुठल्या संघात तेच कळत नाही, पण किमान आयपीएल मध्ये मी असं मानतो की अंपायर तरी निष्पक्ष असतो. तसं मी ह्याच्याबद्दल काही कोर्टाबद्दल ताशेरे नाही मी म्हणत, मी एकूण ह्यांची जी काय चाललेलं काही यंत्रणा वगैरे ह्यांच्याच आहेत. चौकशीचे आता संजय राऊतांनी सुद्धा केलेलेच आहेत ना आरोप, त्या चौकशीवरती ते हात लावला त्यांनी. ज्यांच्या चौकशी लागल्या त्यांना सगळ्यांना क्लीन चिट. आणि आमच्या लोकांच्या मागे मात्र घरात घुसून खोटे नाटे पुरावे ह्याच्याकडनं जबरदस्ती स्टेटमेंट घे त्याच्याकडनं घे, हे कोणतं ताण आहे? हे सगळं मला असं वाटतं की शेवटी ताण हा निर्गुण असतो, तो उलटल्यानंतर यांना भारी पडेल. मंत्रियों के शपथ को लेकर, लेकिन आज तक उनके खाते उनके भागों का बंटवारा नहीं हो रहा है. अभी उस बारे में मैं क्या कह सकता हूँ, मैं तो मुख्यमंत्री नहीं हूँ. नहीं, लेकिन आपस में लड़ाइयाँ चल रही हैं क्या? जयंत एक है, आता पहले कितने मंत्री होते? आता यांचे राष्ट्रवादीचे किती झाले? म्हणजे मिंदेच्या नाकी 9 आलेत. एकूणच मिंदे काय भाजपच्या नाकी 9 आलेत ना. आता हे 9 मंत्री म्हणजे नाकी 9 आलेत, त्यांना खाती कोणती देणार? आणखी किती 9चा पाठा किती वाढवणार? तर हे नाकी 9 आलेत ते त्यांना लख लाभो. मी पहिलंच म्हटलंय, बघा प्रत्येक गोष्टीला आपण शुभेच्छा द्याव्या. मी शुभेच्छा दिलेल्या आहेत नांदा सौख्य भरे. चर्चा काय नाही. आता त्या एक जुनी आठवण मी सांगतो, ज्या वेळेला त्यांचं आणि तेव्हा ते भारतीय जनता पक्षात होते, ज्या वेळेला त्यांचं आणि भारतीय जनता पक्षाचं पहिल्यांदा बिनसलं
तेव्हा तुम्हीच म्हणजे चॅनलनी बातम्या लावल्या होत्या की शंकर सिंग वाघेला निघाले मातोश्रीला पोचणार, शंकर सिंग वाघेला निघाले मातोश्रीला पोचणार. आणि त्या दिवशी प्रमोद महाजन अचानक आले होते. तर बाळासाहेबांनी विचारलं, अरे प्रमोद तू कसा काय झालास अचानक? तो म्हणाला, ते शंकर सिंग वाघेला तिकडनं निघाले. तुला मग ते मातोश्रीला येत आहे पुढे काय? नाही त्यांना भेटू नका. ते म्हणाले, तू सेना आणि भाजपची युती आहे, काय करायचं ते मला कळतंय, तू काय काळजी करू नको आणि तू काय मला सांगण्याची गरज नाही आहे. ते काय येत वगैरे नाही आहेत, ह्या बातम्या हवेतल्या हवेत असतील, पण ते आलेले नाही आहेत आणि आले काय करायचं ते मला कळते. म्हणजे एवढं बाळासाहेब आणि शिवसेना त्यांच्याशी प्रामाणिक होती. तेव्हा काय वाघेला येणार नव्हते, पण आले असते तरी बाळासाहेबांच्या मनात घट्ट होतं की तुमचं त्यांचं बिझनेस नाही, म्हणून मी काय त्याला माझ्याकडे घेतो अशातला भाग नाही. ते एवढं राजकारणामध्ये आम्ही पथ्य पाळणारी लोकं आहोत. आणि त्या काळामध्ये अनेक अशा आठवणी आहेत, मग त्या सगळ्यांच्याच आहेत, गोपीनाथजींच्या आहेत, सगळ्यांच्याच आहेत. तर मला असं वाटतं की कलंक हा शब्द त्याने एवढा झोंबला असेल, तर त्यांच्याकडनं ज्या काही जो काही कारभार चाललेला आहे तो महाराष्ट्राला कलंकच लागतो आहे. तो कलंक लावणं त्यांनी थांबवावं. हे नुसतं कोणालाही भ्रष्ट म्हणणं हा सुद्धा त्या कुटुंबाला लावलेला कलंक आहे. आणि अशाला कलंकित करून त्यांची समाजात पुन्हा छितू करून मग तुम्ही त्याला मंत्री करताय, याला काय अर्थ आहे? ही कोणती नीती आहे? तर त्याच्यापेक्षा मला असं वाटतं कोणत्याही कोणाच्याही घराच्या दारापर्यंत जाण्यापेक्षा घरात जाल तर सुख आणि आनंद घेऊन जा, तळतळाट घेऊन बाहेर पडू नका. आणि म्हणून मी पुन्हा सांगतोय की जसं अफजल खानाच्या वेळेला घरदारं लुटली जात होती, उद्ध्वस्त केली जात होती, धर्मांतर करा, तसं आता पक्षांतर करा नाहीतर कुटुंबासकट मारले जाल. तसंच ते आता सांगतायत की पक्षांतर करा नाहीतर सगळेजण आज जाल. ही अफजल खानाची वृत्ती आहे, ती आपल्या राज्याला आणि देशाला कलंकासारखी लावू नका, हीच मला त्याने विनंती. राजनीतिक घटनाक्रम प्रदेश में हुआ, उसमें आपकी तरफ से ये कहा गया कि एकनाथ शिंदे के कई विधायक आपसे संपर्क में हैं. आप मैंने नहीं कहा कुछ, आपकी पार्टी की तरफ से मैंने नहीं कहा कुछ. नहीं, अगर अगर हो भी तो भी ऐसी सारी चीजें रात के अंधेरे में होती है, वो बातें हमने उन्हीं से सीखी है. वो हुडी वगैरह पहन कर जाना पड़ता है और जब तक कुछ होता नहीं तब तक वो बोला नहीं जाता, तो मैं आप क्यों बोलूं? दूसरी बात, अगर होती भी होगी तो मैं क्यों बोलूं? दूसरा सवाल ये है कि आपके और आपके जो चचेरे भाई हैं राज ठाकरे, दोनों के साथ में आने ठीक है, जो अभी चर्चा आप जो हवा है उसको कोणाला हो मग त्यानं ज्यांच्यावरती आम्ही आक्षेप घेतलेला आहे त्यांना नोटीस जायलाच पाहिजे आणि कायद्याप्रमाणे ते अपात्र ठरलेच पाहिजे. कारण सुप्रीम ने विलंब म्हणण्यापेक्षा त्यांना ती एक मुदत दिली होती, ती मुदत आता संपत आलेली आहे. कारण सुप्रीम कोर्ट सुद्धा किती काळ वाट बघेल आणि सुप्रीम कोर्टाने स्पष्ट शब्दामध्ये त्याच्यामध्ये तसे ते नाही म्हटलं तरी निर्देशच दिलेले आहेत. आता ते मानायचे की नाही मानायचे, आणि मानले नाही तर पुन्हा सुप्रीम कोर्ट आम्हाला दिलास किंवा न्याय देईलच. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.